नमस्कार विकास समाचारमध्ये आपले स्वागत बनावट कागदपत्रे बनवून बिल्डरची फसवणूक चार आरोपी अटक एका बिल्डरची सहासष्ट लाख पंच्याहत्तर हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या चार जणांना अटक करण्यात आली आहे एका पस्तीस वर्षीय रियल एस्टेट डेव्हलपरची जमिनीच्या व्यवहारात सहासष्ट लाख हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे असे पीटीआयने रविवारी सांगितले पीटीआयच्या रिपोर्टनुसार नवी मुंबई टाउनशिप मधील उलवे भागातील एक भूखंड त्यांच्यापैकी एकाच्या मालकीचा असल्याचे दाखवण्यासाठी आरोपींनी बनावट कागदपत्रे तयार केली त्यांनी विविध करारांची कागदपत्रे शहर आणि औद्योगिक विकास हस्तांतरणाचे आदेशही बनवले आणि सानपाडा येथील पीडितेचा विश्वास संपादन केला असे सीबीडी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी तक्रारीचा हवाला देऊन सांगितले त्यांनी जमीन विक्री खरेदीच्या व्यवहारात पीडितेकडून सहासष्ट लाख पंच्याहत्तर हजार रुपये घेतले आणि त्याची फसवणूक केली असे ते म्हणाले हा गुन्हा डिसेंबर दोन हजार एकवीस ते जानेवारी दोन हजार तेवीस दरम्यान घडला विकासकाच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शनिवारी संबंधित कायदेशीर तरतुदीनुसार फसवणूक गुन्हेगारी विश्वासाचा भंग आणि गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे असे ते म्हणाले धन्यवाद वसईहून मी शहनाज शेख विकास समाचार चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा